हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण खूपच युनिक आणि यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल अशा पद्धतीची एक रेसिपी करणार आहोत, तर ती म्हणजे कोकोनट थीम आईस्क्रीम। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी एक अख्खा नारळ घेतलेला होता आणि तो फोडून घेतला आहे। त्याचबरोबर त्याच्या आतील जो पांढरा शुभ्र नारळ असतो तो आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचं जे कवच आहे त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती एका छोट्याशा वाटीमध्ये साधारण 100 ग्रॅम मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे। तर हे चॉकलेट आपण पूर्णपणे वितळवून घेऊयात। चॉकलेट वितळवण्यासाठी ही जी मी पद्धत वापरत आहे यालाच डबल बॉयलर मेथड असं म्हणतात। या इथे आज आपण चॉकलेट कमी घेतलेले त्यामुळे मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि जर चॉकलेट थोडंसं जास्त असतं तर हे पातेलं डायरेक्ट गॅसवरती ठेवलं असतं आणि मध्यम आचेवरती हे चॉकलेट आपण वितळवून घेतलं असतं। तुम्ही पाहू शकता आपलं जे चॉकलेट आहे ते व्यवस्थितपणे वितळलं गेलेलं आहे। तर हे आता आपण रूम टेम्परेचरवरती थंड करून घेणार आहोत। हे चॉकलेट पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण जे नारळाचे कवच घेतलेले होते त्याच्यामध्ये हे चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने हे चॉकलेट याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि संपूर्ण कवचाला व्यवस्थितपणे सगळीकडून हे चॉकलेट लागलं गेलं पाहिजे। तर ते अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं आहे। या कवचाला या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण एकूण मिळून 3 वेळा कोटिंग करणार आहोत चॉकलेटचं। आपण आज जी आईस्क्रीम करत आहोत कोकोनट थीम आईस्क्रीम, तर त्याच्यासाठी ते आईस्क्रीम सेट करण्यासाठी आपण ओरिजिनल खोबऱ्याचंच कवच वापरत आहोत। आपल्याला जो वरचं कवच तयार करायचं आहे त्याच्यासाठी, आणि ते कवच दणकट होणं किंवा मजबूत होणं गरजेचं आहे कारण की आपली संपूर्ण आईस्क्रीम त्याच्यावरतीच अवलंबून असणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण याला 3 वेळा कोटिंग करत आहोत। एका कवचाला चॉकलेट लावून झालेलं आहे। आता हे मी दुसरं कवच घेतलेलं आहे आणि या इथे 2 छोटे छोटे बीळ होते त्याच्यामुळे तेथून चॉकलेट बाहेर येऊ नये यासाठी मी तिथं चिकटपट्टी लावलेली आहे। आणि सेम प्रोसेसनी यासुद्धा कवचाला आपण चॉकलेट लावून घेणार आहोत। आता हे दोन्ही नारळाचे कवच आपण साधारण 10 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवूयात सेट होण्यासाठी। तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी 1 कप भरून घट्टसर असं म्हशीचं दूध घेत आहे। त्याच्यामध्ये 1/4 कप पिठी साखर आणि 1/4 कप मिल्क पावडर, त्याचबरोबर 1 चमचा भरून कॉर्नफ्लोअर। तर हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात आणि याच्यातील गाठी पूर्णपणे फुटल्यानंतर आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवून शिजवून घेणार आहोत। पण आईस्क्रीमचं मिश्रण शिजवताना नेहमी गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवावी लागते आणि एकदम लो फ्लेमवरती या मिश्रणाला आपण साधारण 1 उकळी आणणार आहोत। 1 उकळी आल्यानंतर फक्त 1/2 मिनिटभर हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे मिश्रण आपण शिजवून घेणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे कारण की आपण जर हे हलवलं नाही तर हे मिश्रण बुडाला जाऊन चिटकून बसतं। 1 उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे आपण गॅसवरून खाली उतरवून घेऊयात। तर हे मिश्रण आपण असंच ढवळत राहून थंड करून घेऊ शकतो किंवा फॅनखाली ठेवलं तरीही चालेल। फक्त हे मिश्रण थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर रूम टेम्परेचरमध्येच हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आईस्क्रीमचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आता आपण जे कवच घेतलेले होते त्याला दुसऱ्यांदा कोटिंग करणार आहोत। आणि दुसऱ्यांदा कोटिंग करण्यासाठी आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट घेत आहोत 50 ग्रॅम। तर हे चॉकलेटसुद्धा मी डबल बॉयलर मेथडचा वापर करून मेल्ट केलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। जे कवच आपण फ्रीजमध्ये ठेवलेले होते ते सुद्धा आपण बाहेर काढून घ्यायचेत आणि याच्यामध्ये आता हे डार्क कंपाऊंड चॉकलेट ओतून ते सुद्धा आपण सेट करायला ठेवणार आहोत। हे कवच फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंड झालेले असतात त्यामुळे आपण जेव्हा डार्क कंपाऊंड चॉकलेट याच्यावरती ओततो तेव्हा ते त्याला पटकन चिटकून बसतं आणि सेट होतं। त्यामुळे संपूर्ण कवचाला कोटिंग करण्यासाठी फास्ट आपल्याला प्रोसेस करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण कवचाला मी आतल्या बाजूनं डार्क कंपाऊंड चॉकलेट लावून घेतलेलं आहे। सेम प्रोसेस फॉलो करून आपण दुसरं जे कवच आहे त्यालासुद्धा हे डार्क कंपाऊंड चॉकलेट लावून घेऊयात।
तयार झालेले हे दोन्ही कवच आता आपण परत एकदा सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवूयात 10 ते 15 मिनिटांसाठी। तर आपण आता आपली पुढची प्रोसेस करूयात। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 कप भरून आणि त्याच्यावरती 1/4 कप म्हणजे एकूण मिळून 1/4 कप व्हिपिंग क्रीम घेत आहे। आणि या व्हिपिंग क्रीममध्ये आपण साधारण 1 चमचा भरून व्हॅनिलाचं इसेन्स टाकून घेणार आहोत। व्हॅनिलाचं इसेन्स कोणत्याही आईस्क्रीममध्ये टाकल्यामुळे त्या आईस्क्रीमचा जो फ्लेवर आहे तो छान असा उभारून येतो। तर ही क्रीम आता ज्या पद्धतीनं आपण केकसाठी फेटून घेतो अगदी सेम त्याच पद्धतीनं ही आपण फेटून घेऊयात। क्रीम फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/4 कप नारळाच्या आतील पाणी, त्याचबरोबर एका शहाळाच्या आतील जी मलई असते ती मलई याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात। नारळाची मलई आणि तयार झालेला नारळ याच्यामध्ये खूप फरक असतो। तर मलई जी असते ती एकदम सॉफ्ट अशी असते आणि नारळ जो असतो तो कडक किंवा पूर्णपणे पकलेला असतो। आणि या आईस्क्रीमसाठी आपल्याला फक्त मलई वापरायची आहे, नारळाचा वापर करायचा नाही। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/4 कप कंडेन्स मिल्क, त्याचबरोबर आईस्क्रीमचं जे आपण मिश्रण शिजवून ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी ते सुद्धा याच्यामध्ये आपण ओतून घेऊयात। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी झालेल्या नाहीत। जर तुमच्या मिश्रणामध्ये गाठी झाल्या असतील तर हे मिश्रण तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता। तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करणार आहोत। हे मिश्रण एकजीव करण्यासाठी तुम्ही स्पॅचुलाच्या ऐवजी बीटरचा वापर केला तरीही चालेल, त्यानंसुद्धा खूप व्यवस्थितपणे हे एकजीव होतं। या इथे आपली टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि आपलं जे नारळाच्या वरचं कवच आहे ते तयार होत आहे। तोपर्यंत ही आईस्क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। आपण जे कवच तयार करत आहोत त्याला आता आपण परत एकदा तिसऱ्यांदा आणि शेवटचं कोटिंग करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण मिल्क कंपाऊंड चॉकलेटच वापरणार आहोत, मेल्ट करून घेतलेलं आणि पूर्णपणे थंड झालेलं। तर चॉकलेटचं जे कोटिंग होतं ते सेट झालेलं आहे। याच्यावरती आता आपण मिल्क कंपाऊंड चॉकलेट ओतून घेतलेलं आहे आणि मगाच्याच प्रमाणे दोन्हीही कवचांना व्यवस्थितपणे हे आपण लावून घेऊयात। हे दोन्ही कवच आता आपण परत एकदा फ्रीजरमध्ये ठेवूयात सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी। 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले दोन्ही कवच व्यवस्थितपणे सेट झालेले आहेत। तर याच्यामध्ये आता आपण जी आईस्क्रीम तयार केलेली होती टेंडर कोकोनट, तर ती आईस्क्रीम व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीजच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर दोन्हीही नारळाच्या कवचामध्ये आईस्क्रीम भरून झालेली आहे। तर ही सेट होण्यासाठी आपण याच्यावरती एक फूड रॅप पेपर लावणार आहोत जेणेकरून ही जी आईस्क्रीम आहे ती व्यवस्थितपणे सेट होईल आणि त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत। त्याचबरोबर हे नारळाचे खोबळे आपण एका वाटीमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून एका साईडला हे कलंडणार नाहीत, त्याचबरोबर आपली जी आईस्क्रीम आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे सेट होईल। तयार केलेलं हे कोकोनट थीम आईस्क्रीम आता आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत 10 ते 12 तासांसाठी सेट होण्यासाठी। 12 तास झालेले आहेत आणि आपली जी आईस्क्रीम आहे ती व्यवस्थितपणे सेट झालेली आहे। तर याच्यावरती आपण हा जो कागद लावलेला होता तो काढून घेऊयात। तयार केलेला हा नारळ आता डीमोल्ड करण्यासाठी आपण अशा पद्धतीनं प्लेट उलटी धरायची आहे आणि खूपच अलगदपणे हा वरचा खोबळा किंवा हे जे वरचं शेल आहे ते बाजूला निघतं। ज्या नारळाच्या वाटीमध्ये आपण चिकटपट्टी लावलेली होती ती चिकटपट्टीसुद्धा आपण याच्यापासून वेगळी करून घेतलेली आहे। तर याच्या आतमध्ये आपल्याला ओरिजिनल नारळाचा लुक येण्यासाठी आपण संपूर्ण याच्यामध्ये आईस्क्रीम भरलेली होती तर ती काढून घेणार आहोत। चमच्याचा वापर करून अशा पद्धतीनं हा चमचा आपल्याला गोल फिरवायचा आहे
आणि खूप अलगदपणे याच्या मधोमध जी आईस्क्रीम आहे ती आपण बाहेर काढून घेणार आहोत। तर जसं जसं आपण याच्यातील आईस्क्रीम बाहेर काढून घेतोय तसं तुम्ही पाहू शकता ही जी आईस्क्रीम आहे त्याला ओरिजिनल फोडलेल्या नारळाचा लुक येत आहे। तर ही आहे आपली फायनल आईस्क्रीम, मस्तच। ही आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।